पण आज त्याला त्याच अनुषंगाने अजून एक घोटाळा आपल्या समोर आणत आहे, कारण एक दोन दिवसात कदाचित वर्क ऑर्डर दिली जाईल आणि हे प्रशासक आहेत की हुकुमशाह आहेत हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, कारण अपारदर्शकपणे हे सगळा कारभार सुरू आहे. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा नक्की काय आहे तो सोप्या भाषेत सांगतो, कारण आपल्याला बजेट काय सोप्या भाषेत जसं समजवलं जातं तसं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा सोप्या भाषेत आपल्याला सांगतो. आज आपल्या समोर एक महत्त्वाचा विषय मी घेऊन येत आहे. अनेक विषय आम्ही विधानभवनात मांडत असतो, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र लिहित असतो. आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यापूर्वी मी रस्त्यांचा घोटाळा मुंबईसमोर आणि आपल्यासमोर आपल्याच माध्यमातून आणला होता. त्यावेळी 6,080 कोटीचा जो घोटाळा आहे रस्त्यांचा तो अजूनही आम्ही हात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. मागच्या आठवड्यात जो मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर काही मला तशी उत्तरं जी अपेक्षित होती, जी पारदर्शक उत्तरं पाहिजे, ती काही मिळाली नाही. पण आज त्याला त्याच अनुषंगाने अजून एक घोटाळा आपल्यासमोर आणत आहे, कारण एक दोन दिवसात कदाचित वर्क ऑर्डर दिली जाईल. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, कुठेही लोकप्रतिनिधी नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहेत, प्रशासक बसवलेले आहेत. आणि हे प्रशासक आहेत की हुकुमशाह आहेत हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, कारण अपारदर्शकपणे हे सगळा कारभार सुरू आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की ह्या प्रशासकांना ज्या काही ऑर्डर्स असतात ह्या नगरविकास खात्यातून जातात, म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयातून जातात. आणि हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री बसलेले आहेत आणि त्यांचे जे 40 साथीदार आहेत, त्यांची जी गँग आहे, ती ह्या ऑर्डर लेफ्ट राईट सेंटर जसं काढत आहे. आपल्याला माहिती असेल कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे. कालच वरच्या हाऊसमध्ये मला वाटतं सन्माननीय अनिल परब साहेबांनी देखील सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन 19 टॉयलेटसाठी 5,000 वेंडिंग पॅड मशीन ह्या पॅड वेंडिंग मशीन ह्याचा घोटाळा तुमच्यासमोर आणलेला आहे. कुठेही उत्तर मिळालं नाही, मला वाटतं बैठक लावण्याचं आश्वासन मिळालेलं आहे. तसंच लोकप्रतिनिधी म्हणून मागच्या महिन्यात मला वाटतं 31 1 2023 म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या दिवशी सन्माननीय सदस्य मिहीर कोटेच्या साहेबांनी मुंबई महानगरपालिकेला एक महत्त्वाचं पत्र लिहिलेलं आहे. हे आमचे नाही आहेत, हे विरोधी पक्षातले आमदार नाही आहेत, हे आहेत सत्ताधारी पक्षातले आमदार, जी गद्दारी गँग बसलेले 40 त्यांच्या मित्रपक्षांचे आमदार आहेत. आणि मुळात त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला त्यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे, कारण मुंबई महानगरपालिकेत जसा रस्त्यांचा घोटाळा झालेला आहे, जसं ब्युटिफिकेशन सौंदर्यीकरणाचा जो एक घोटाळा आहे 1,729 कोटीचा तो घोटाळा आहे, काल परवाकडे जो वरच्या हाऊसमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा काढला, तसाच हा एक महत्त्वाचा घोटाळा म्हणजे 263 कोटीचा हा घोटाळा आहे, तो म्हणजे स्ट्रीट फर्निचरचा. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा नक्की काय आहे तो सोप्या भाषेत सांगतो, कारण आपल्याला बजेट काय सोप्या भाषेत जसं समजवलं जातं तसं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा सोप्या भाषेत आपल्याला सांगतो. साधारणपणे हे सगळं स्ट्रीट फर्निचर जे असतं ते रस्त्याच्या आजूबाजूला अवतीभोवती लावलं जातं. स्ट्रीट फर्निचर म्हणजे आजूबाजूला जे आपण बघतो बेंचेस असतील, प्लांटर्स असतील, कचऱ्याचे कुंडे असतील, हे सगळं स्ट्रीट फर्निचरमध्ये येतं. ह्याचं टेंडर काढलंय कोणी यंदा? तर CPD ने, सेंट्रल प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट. हे CPD म्हणजे नक्की काय असतं? मुंबई महानगरपालिकेत जे आरोग्य विभाग आहे, हॉस्पिटलसाठी असेल, दवाखान्यांसाठी असेल, जी औषधं असतील, जी इक्विपमेंट असेल, CPDचं काम आहे की आरोग्य खात्यासाठी प्रोक्युरमेंट डिपार्टमेंटमधून प्रोक्युरमेंट करून ह्या सगळ्या हॉस्पिटल्सना दवाखान्यांना जे काही लागणाऱ्या गोष्टी असतात त्या प्रोक्युअर करून द्यायचं. पण पहिल्यांदा असं होत असेल कदाचित, धक्कादायक प्रकार आहे की रस्त्यांच्या डिपार्टमेंटसाठी CPD डिपार्टमेंट हे प्रोक्युरमेंट करते रस्त्यांच्या कामासाठी. बरं, रस्त्याची कामं म्हणजे नक्की कुठची असतात? आता जी रस्त्याची कामं सुरू आहेत किंवा टेंडर काढलेत, वर्क ऑर्डर दिलेत, त्याच्यातून माझी माहिती अशी आहे की 5 पैकी अजून एकानी अजून घेतले नाही वर्क ऑर्डर. 6,080 कोटीचा ज्याच्यात घोटाळा झाला आहे त्याच्यात स्ट्रीट फर्निचरचा समावेश नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, या 263 कोटीचं जे वेगळं टेंडर काढलं आहे CPD रस्त्यांच्यासाठी काढतं, दोन वेगळी डिपार्टमेंट आहेत. तसंच तिसरी गोष्ट म्हणजे ब्युटिफिकेशनमध्ये नक्की काय येतं? जे 1,729 कोटी त्याच्या डिवायडरची कामं घेतली आहेत, फुटपाथची कामं घेतली आहेत, पोलची कामं घेतलेली आहेत, युनिपोलची कामं घेतली आहेत. रस्त्यांचं जे 6,000 कोटीचं काम आहे त्याच्यात देखील नाही आहे. मग नक्की ह्या स्ट्रीट फर्निचरमध्ये येतं काय, समावेश कुठच्या गोष्टीचा आहे, ह्याचा जर प्रश्न विचारला, जो त्या आमदारांनी देखील विचारला होता, त्यांना कदाचित उत्तर आलं नसेल. पण ह्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे ज्या 13 आयटम्स आहेत, 13 ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातून 2 की 3 गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत. बाकीचं तिथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे, स्टँडिंग कमिटी नसल्यामुळे, जनतेसमोर, तुमच्या आमच्यासमोर हे 13 आयटम्स नक्की काय आहेत हे अजूनही कुठच्या किमतीला विकत घेतलेले आहेत हे आलेलं नाही आहे. जर खरं आपण बघितलं
तर 13 आयटम्समध्ये बीड क्लॉज जो असतो ह्याच्यात बीडमध्ये देखील कार्टलायझेशन केलं गेलं आहे. टेंडर डॉक्युमेंटमध्ये काय होतं, साधारणपणे आत्तापर्यंत कसं व्हायचं की कचरेकुंडीसाठी कोण वेगळा एक बिडर असायचा, स्ट्रीट पोलसाठी वेगळा असायचा, मग अमुक अमुक गोष्टीसाठी वेगळा असायचा, बेंचसाठी वेगळा असायचा. ह्याच्यात महत्त्वाचा क्लॉज हाच होता की 13 च्या 13 आयटम एकाच कॉन्ट्रॅक्टरनी प्रोव्हाइड केले पाहिजेत. म्हणजे पहिले म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची यादी तिथेच कमी करताय. दुसरी गोष्ट म्हणजे 5.5 कोटी हे तुम्ही डिपॉझिट सांगितलेले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे DLP जो सांगितलेला आहे, काही काही गोष्टींसाठी 3 वर्षाचा DLP सांगितलं, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, आणि काही काही गोष्टींसाठी 10 वर्षाचं सांगितलं आहे. मुळात ज्या गोष्टींसाठी बीडच आलेले नाही आहेत, ज्या गोष्टींसाठी बल्क प्राईस काय आहे हीच माहिती नाही आहे, ज्या गोष्टींसाठी इतर कोणी बीडर्सच आले नाही आहेत, त्यांना तुम्ही ज्या टेस्टिंगच्या आधी म्हणजे VGTI वगैरे सारख्या संस्था ज्या टेस्ट करतात त्याच टेस्टिंगच्या आधी DLP सांगून टाकता. हा सगळा घोळ होत असताना जर आपण बघितलं असेल तर प्लांटर्स आणि बेंचेस ह्याच्यावर भर दिला गेला आहे. प्लांटर्स आणि बेंचेस म्हणजे तुम्ही 40,000 बेंच आमच्या शहरात लावणार ते कशासाठी? मी समजू शकतो जिथे जिथे घटनाबाह्य मुख्यमंत्री जात आहेत त्यांना खुर्च्यांची गर्दी बघायला आवडते, तिथे तुम्ही बेंच विकत घेतले आणि लावले ठीक आहे, पण मुंबईत 40,000 बेंच म्हणजे जे आहेत ते बेंचेस काय करणार? जे वॉर्ड बेंचेस विकत घेतात किंवा जे नगर सेवकांच्या फंडातून बेंच येतात त्याचं नक्की काय होणार? प्लांटर्सचं जे टेंडर काढलं म्हणजे कुंड्यांचं जे टेंडर काढलेलं आहे ते कुठच्या कुंड्या आहेत, त्याच्यात कुठची झाडं लागणार आहेत ह्याच्यावर कुठेही डिटेल नाही. हॉर्टिकल्चरिस्टसाठी म्हणजे जे झाडं मेंटेन करणार किंवा झाडं लावणार ह्याच्यासाठी नंतर वेगळंही टेंडर काढणार आहे. बरं, साधारणपणे जेव्हा आपण बल्कमध्ये गोष्टी विकत घेतो ही साधी कुठच्याही बिझनेसमध्ये आपल्याला समजतं की जर आपण एक गोष्ट घेणार असो त्याच गोष्टीचे 10 गोष्टी घेतल्या तर आपल्याला डिस्काउंट मिळतो, 30 ते 40% डिस्काउंट मिळतो. इथे 100%हून जास्ती एस्केलेशन झालेलं आहे, 100%हून जास्ती. आणि माझ्याकडे 3 कॉन्ट्रॅक्टरची नावं आहेत, त्याच्यातून कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळणार आहे हे देखील आम्हाला माहिती आहे, पण मी जसं रस्त्यांच्या वेळी केलेलं तसं कॉन्ट्रॅक्टरची नावं बोलणार नाही कारण कॉन्ट्रॅक्टरच्या गडबडीत आम्ही कधी पडत नाही, ते आमचं काम नाही. आमचं काम आहे मुंबईकरांचा पैसा वाचवणं आणि मुंबई महानगरपालिकेत प्रशासन कसं चाललं आहे, कसं काम करते ह्याच्यावर लक्ष ठेवणं, अंकुश ठेवणं. एवढे वर्ष आम्ही जे BMC 1997 600 कोटीच्या डेफिसिटमध्ये होती, पैसा जपून नीट वापरून आम्ही 90,000 कोटीच्या ठेवी केलेल्या आहेत आणि प्रत्येक पैसा हा आपल्याला कळतो की कुठे जातो आहे, कुठच्या प्रोजेक्टसाठी वापरला जातो. पण हे सगळं होत असताना जसं मी सांगितलं की पहिला रस्त्याचा घोटाळा, त्याच्यावर उत्तर नाही आहे. नंतर ब्युटिफिकेशनचा जो घोटाळा, जो नगरसेवकांचा हक्काचा पैसा आहे तो वळवला कसा, त्याच्यावर उत्तर नाही आहे. काल सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा काढलाय, त्याच्यावर उत्तर नाही आहे. आणि आज ब्युटिफिकेशनचा घोटाळा आम्ही काढलेला, बरं मी नाही तर हे आहे सन्माननीय सदस्य भाजपचे जे आमदार आहेत त्यांचं पत्र आहे, हे पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे. ह्याच्यात जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांना थातुरमातुर उत्तरं मिळालेली आहेत, पण अजूनही मुख्यमंत्री किंवा नगरविकास खातं ह्याच्यावर कुठेही उत्तर द्यायला पुढे येत नाही आहेत, मुंबई महानगरपालिका कुठेही पुढे येत नाही आहे. आणि म्हणून आज मी सांगतोय की हे सगळे विषय आम्ही घेऊन कदाचित कोर्टात जाऊ, चौकशी लावण्याचा प्रयत्न करू, पण आमचं जे लवकर सरकार बसणार आहे ते बसल्यानंतर हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टींवर चौकशी होईल आणि जे गुन्हेगार असतील त्यांना आम्ही जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. नाही, ते सगळं नंतर. आता मी सुप्रीम कोर्टाबद्दल आणि त्या केसबद्दल बोलत नाही, ती लोकशाहीबद्दल लढाई आहे. त्याच्यात कपिल सब्बल साहेब आणि आमचे सगळे लढत आहेत. मला वाटतं तर रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे, आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे. पण हे सोपी गोष्ट आहे, सरकार कोणाचंही जरी असलं तरी जर लोकप्रतिनिधी नसेल तर एक तर निवडणुका झाल्या पाहिजेत, निवडणुका घेण्यात त्यांच्यात हिंमत नाही आहे, म्हणून असे घोटाळे करत आहेत. हा चौथा घोटाळा आम्ही तुमच्या समोर आणलेला आहे. छोटे मोठे घोटाळे तर किती झालेले आहेत, त्याच्यावर बोलणं देखील आता लाज वाटायला लागली की एवढे घोटाळे गेल्या 6 महिन्यात मुंबई महानगरपालिकेत ह्या प्रशासकांच्या हस्ते होत आहेत. थोडं ओघात बोल. 3 कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते मंत्रालय सुद्धा त्यांच्या काहीतरी संस्था कार्यरत, तर मंत्रालयातही अशा प्रकारे त्यांना एकंदरीत आपल्या अनुषंगाने किंवा स्वतःची मनमानी करून त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. आता हे 3 कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला माहिती आहेत, कदाचित तुम्हाला देखील माहिती असतील कोणाला काम मिळणार आहेत त्यांना देखील माहिती असेल. पण जसं मी पहिलंच सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत ह्याचं माझं देणं घेणं नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर्स कोणी असो, काम कोणालाही मिळो, चांगलं काम होणं हे अपेक्षित आहे, पण ह्याच्याच सोबत मुंबईकरांचा पैसा वाचणं हे देखील अपेक्षित आहे आणि चुकीचं काम न होणं हे अपेक्षित आहे. पारदर्शकतेसाठी आम्ही लढत आहोत, ती पारदर्शकता गेल्या 6 महिन्यात मुंबई महानगरपालिकेतून निघून गेलेली आहे. रिफायनरी मर्डर केसमध्ये राजीव सावंतचे जे PA आहेत त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे आंबेकरांची,
कसं बघत नाही चौकशी शक्यता वगैरे तर ठीक आहे ते आम्ही नंतर बोलूच, पण ती केस महत्वाची आहे कारण तिथे जर कोणी विरोध केला असेल, आणि आम्ही सतत बोलतोय की लोकशाही ही मारली जाते, पत्रकारांना देखील धोका झालेला या देशामध्ये, आणि लोकशाहीबद्दल कोणी काही बोलायला गेलं तर त्यांना नोटिसा मारले जाते, तर हा विषय झालेलाच आहे. पण हा देखील आजचा विषय महत्वाचा आहे, आम्ही हाऊसमध्ये पण घेऊच, पण जसं मी सांगितलं की हा विषय, ह्या विषयावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर अपेक्षित आहे.